नमस्कार. आपल्यापैकी अनेक लोक भाड्याच्या जागेत राहत असतील किंवा भाड्याच्या दुकानात वगैरे व्यवसाय करत असतील, तर अशा भाड्याच्या जागेत भाडेकरूला नव्याने वीज जोडणी हवी असेल आणि त्याच्याकरता मालकाची एनओसी मिळत नसेल, तर काय होतं? या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला आहे. आता ह्या प्रकरणातली एकंदर परिस्थिती अशी की एका जागेमध्ये एक भाडेकरू होता. पूर्वीच्या काळी त्या जागेमध्ये वीज जोडणी किंवा इलेक्ट्रिक कनेक्शन नव्हतं. नंतर त्या भाडेकरूला त्या जागेचा वापर करण्याकरता वीज जोडणी हवी होती. त्याच्याकरता त्यांनी मालकाने त्या वीज जोडणीकरता ना हरकत अर्थात एनओसी द्यावी म्हणून विनंती केली, मागणी केली, मात्र मालकाने काही त्याला एनओसी दिली नाही. शेवटी त्या भाडेकरूने मालकाची खोटी सही करून बनावट एनओसी सादर केली आणि त्या आधारे त्या जागेमध्ये वीज जोडणी प्राप्त करून घेतली. आता ज्या माणसाची म्हणजे मालकाची खोटी सही त्या भाडेकरूनी केली होती, त्या मालकाने त्या भाडेकरू विरोधात बनावट कागदपत्र वापरले म्हणून फोर्जरीचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याविरोधात ते प्रकरण उच्च न्यायालयामध्ये पोचलं. उच्च न्यायालयाने तो गुन्हा दाखल जो झाला होता तो रद्द केला. त्याच्या विरोधात ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचलं. आता सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीलाच हे स्पष्ट केलं की हे जे प्रकरण आहे याच्या दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे फोर्जरी किंवा बनावट कागदपत्रे तयार करणं आणि दुसरा मुद्दा आहे वीज जोडणीचा. जर एखादी व्यक्ती एखाद्याची खोटी सही करत असेल किंवा बनावट कागदपत्र तयार करून त्याचा वापर करत असेल, तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणं, त्याचा तपास होणं आणि आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही होणं हे आवश्यक आहे. साहजिकच त्या भाडेकरूवरचा दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. म्हणजे त्याच्यावर जो गुन्हा दाखल झालेला होता तो पुन्हा कायदेशीरदृष्ट्या जिवंत झाला. मात्र हे करतानाच सर्वोच्च न्यायालयाने याच आदेशात हे सुद्धा स्पष्ट केलं की आज किंवा हल्ली वीज जोडणी किंवा इलेक्ट्रिक सप्लाय ही अत्यावश्यक सेवा आहे आणि वीज पुरवठादार कंपनीने असा वीज पुरवठा किंवा वीज जोडणी देताना अर्जदारांनी अर्ज केलेल्या ठिकाणी त्याचं वास्तव्य किंवा त्याचा ताबे कब्जा आहे किंवा नाही एवढंच बघणं अपेक्षित आहे आणि एवढं बघून त्याने ती वीज जोडणी दिली पाहिजे. एखाद्या भाड्याच्या जागेत वीज जोडणी घेण्याकरता मालक जर एनओसी अर्थात ना हरकत देत नसेल, तर त्या कारणावरनं त्या भाडेकरूला वीज जोडणी नाकारण्यात येणार नाही किंवा त्याला वीज पुरवठा द्यायला नकार सुद्धा देता येणार नाही. आपल्यापैकी जे लोक भाड्याच्या जागेत राहतात किंवा राहणार आहेत किंवा व्यवसाय करणार आहेत आणि त्यांना अशा जागेत वीज पुरवठा हवा आहे, अशा सगळ्या लोकांकरता हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्याही भाडेकरूला वीज जोडणी घेण्याकरता जागा मालक आवश्यक ते सहकार्य करत नसेल, तर त्याच्या सहकार्य ना हरकत किंवा एनओसी शिवाय सुद्धा अशा भाडेकरूला त्याच्या भाड्याच्या जागेत वीज जोडणी मिळू शकते आणि त्याच्याकरता या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा यथार्थ वापर सुद्धा होऊ शकतो. म्हणून समस्त भाडेकरूंकरता, विशेषतः ज्यांना भाड्याच्या जागेत वीज जोडणी हवी आहे, त्यांच्याकरता हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. भाडेकरूला भाड्याच्या जागेत मालकाच्या ना हरकत अर्थात एनओसी शिवाय वीज जोडणी मिळेल का, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निकालाची आपण थोडक्यात माहिती पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आपले जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. आपल्याला माझ्याशी वैयक्तिक संपर्क करायचा असल्यास माझा ईमेल ॲड्रेस ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे. तिथे आपण आपले प्रश्न किंवा कागदपत्र ईमेल करू शकता. धन्यवाद.